सर्वांना साष्टांग नमस्कार व नवीन वर्षाचे तुम्हा सर्वांना व कागल विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना व लहान थोरांना हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी स्वातंत्र्यवीर हरिबाबे नडे व मल्लू चौगले यांना अभिवादन करून मी माझे मोठी तोटी चार शब्द आपल्यासमोर मांडते. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व मान्य, तुमचा आमचा सर्वांचा श्वास व ध्यास म्हणजे माननीय मुस्लिम साहेब. आज एवढ्या प्रचंड संख्येने महिला जमण्याचे एकमेव कारण म्हणजे या देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब. साहेबांमुळेच तुम्हाला व मला इथं बोलण्याची व एकत्र येण्याची संधी मिळाली. या थोर माणसामुळे आज महिलांना 50% आरक्षण सामाजिक राजकीय नोकरीमध्ये सुद्धा मिळाले. या थोर नेत्याला माझा लाख लाख सलाम. महिलांची चळवळ ही एक उठाव करणारी चळवळ असते. तेव्हा महिलांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर फार मोठ्या घडामोडी घडू शकतात. मी आज साहेबांच्याच विषयी जास्त बोलणार आहे कारण शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त पोहोचवण्याचे काम मुस्लिम साहेबांनी केलेले आहे. आज जिल्ह्यामध्ये अनेक नेते आपला वाढदिवस विविध प्रकारे साजरा करतात पण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 301 ट्रक भरून चारा दुष्काळी भागात पाठवून मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद घेतले. साहेबांचे काम सांगण्याची माझी एवढी पात्रता नाही तरी पण आपल्या कानावर असावी. मंत्री पदाचा वापर साहेबांनी मिळवण्यासाठी केला नाही तर तो गोर गरिबांच्या सेवेसाठी केला. त्यांनी आपले मंत्रीपद बहाल केले. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री धरणीला पडेपर्यंत सतत लोकांची कामे साहेब करत असतात. अहो आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर परत कधी जाईल असे वाटते. पण साहेब आपल्या नातवंडात आपल्या मुलाबाळापेक्षा आपल्या कार्यकर्त्यात रममान असतात. साहेबांना बोलता नाही का? साहेबांचं महत्वाचं काम सांगायचं झालं तर आरोग्य सेवा किती मोठी देणगी आहे आपल्या साहेबांमुळे मिळाली. कुणाला आई, कुणाला वडील, कुणाला काका, मामा, दादा, ताई परत मिळून दिले. तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की आपल्या सगळ्या आमदारांच्या घरी जाऊन बघा. सर्वात जास्त कुठे गर्दी आहे ती पहा तर ती फक्त गर्दी मुस्लिम साहेबांच्याच घरी दिसणार. बोलण्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. लहानांच्या पर्यंत साहेबांचं कार्य पोहोचलं आहे.